दोन्ही संघाचे बाराव खेळाडू पाठवायचे आहेत प्लीज श्रीशा इलेव्हन करंजळे न्यू कोकण स्टार दोन्ही संघाचे बाराव खेळाडू पाठवायचे आहेत स्ट्राईकला आहे तो भावेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो, भावे तो, भावे तो सुनील स्ट्राईकला आहे तो भावेश नॉन स्ट्राईकला आहे तो सुनील आपल्याला पाहतोय सुनील गोलंदाज आहे आशिष गोलंदाज आशिष आपल्याला पाहायला मिळते पाहूया प्रथम फलंदाजी करताना सुनिल, काई काई भावेश आणि सुनील काय चमत्कार करता मोठ्या करण्याचा प्रयत्न क्या पाहतोय वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला जसा खेळपट्टीवरती पडला तसाच मात्र चेंडूने फिरकी घेतली चक्री घेतली आणि सरळ विसावला एस टी हातामध्ये काहीसा समजलं नाहीये भावेश चेंडूला कारण जर कटर बॉलर म्हटलं जातं जादूगार म्हटलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये जर तुम्ही जर समिश्र मित्रांनो गोलंदाजी करत असाल ना तर फलंदाज वर्षस्वी मिळू शकता क्या पाहत आहे हो 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 सुंदर गोलंदाजी सुरेख गोलंदाजीचा टप्पा पाहायला मिळतोय त्याच धर्तीवरती आपल्याला तशात तसा तशा, तशा, गोलंदाज टप्पा टाकून दिशा ठेवून आपल्याला पाहायला मिळतं जखडून ठेवलं येतो भावेशला थांबून ठेवलं भावेशला दोन चेंडू झाले दोन्ही चेंडू मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालं या गोलंदाज आशिषला आणि अजूनही धावांचा खाता ओपन करता आला नाही येतो या न्यू स्टार न्यू स्टार या फलंदाजाना मात्र खाता ओपड करता आला नाहीये समजलं नाहीये आपण पाहतोय अटेटीचा सा सामना दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात आशिष पूर्ण गोलंदाजी मार्कवरती येतात चेंडूचा चेंडू द्यायचा आपल्याला जेल होतोय पुन्हा एकदा झिरो आकड्यावरती गडी बाद होतोय गडीचा पत पहिला गडी बाद होतोय भावेश माघारी परतोय नाराज होऊन सरता वर्ष आहे दिनदर्शिका देखील इथे प्रकाशन केलेलं आहे सरत्या वर्षाला निरोप देताना नवी स्वप्न नवी उमेद सकारात्मक विचार नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे आपल्याला वैयक्तिक आयुष्यात सह सामाजिक उन्नतीसाठी देखील आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी देखील कटिबद्ध राहण्याचा संकल्प या नव्या वर्षानिमित्त आपल्याला सर्वांना करायचा आहे मित्रांनो सर्वांना नूतन वर्षाच्या देखील लाख लाख शुभेच्छा मोठा फडका करायचा प्रयत्न इथं गुदगळ्या करायला येतोय शत्राक्षक ताईण्याचा प्रोटेक्शन दिला जातोय डीप कव्हरला येतोय शतरक्ष इथं धावपात होईल का पण नाही दोन धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत दोन धावीच्या मदतीने खाता देखील के ओपन केला जातोय आता मात्र दोन धावा एक गडी बाद दोन धावा एक गडी बाद सुंदर आशिषसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा जो मित्रांनो सुंदर गोलंद नजराना पेश केलाय नजाकत पेश केले आशिषने मोठा फडका घेण्याचा प्रयत्न इथे येतोय लांबो आपला येताना पाहायला मिळतोय ताईना ते वेगाने तो अडवेल का पण अडवलय धावलंय थांबवलंय चेंडूला आणि दोन धावा मात्र रोखले आहेत दोन धाव पूर्ण केल्या आहेत दोन धावीच्या मध्ये धावसंख्या पुढे सरके धावसंख्या होते चार धावा एक गडीबाद चार पहिला षटक समाप्त राहुल मांजरेकर पंच म्हणून इशारा करतायत दर्शवित आहेत पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव धावा जोडल्या जातात त्या अह घ्या हो सगळ्यात लोएस्ट कोर्स पाहायला मिळतोय आहे पावर षटक असताना देखील थांबवले रोखले फलंदाजाने आणि कोकण न्यू कोकण स्टार या संघाची धावसंख्या होते अवघ्या फक्त आणि फक्त चार धावा एक गडीबाद चार धावा येणारे नववर्ष नववर्ष हे सुखाचे समृद्धीचे असू दे माझ्या बळीराजाचे माझ्या कष्टकरांचे माझ्या जनसामान्यांचे येणारे दिवस असू द्या हे नवीन वर्षाच्या शुभेच्छा आहेत जास्त फास्ट घ्यायच्या जलद गतीने सामना चालवायचे आहेत टॉस नेक्स्ट सामन्याचा टॉस करून टॉस द बॉस कक्षामध्ये आपल्याला जायचं आहे पुढील होणारा सामना आहे पुढील होणारा सामना श्रियांशी इलेवन दिवा आणि आर्व इलेवन दिवा दोन्ही संघाचे संगणायक याने नाणेपे कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे श्रियांशी इलेवन दिवा आणि आरवी इलेवन दिवा श्री श्रीभागणी प्रतिष्ठान चषक दोन हजार च तेवीसच्या दरम्यान दोन हजार चोवीसचं दिनदर्शिका प्रकाशन देखील करण्यात आलं अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय एक पुन्हा नवीन एक वर्ष पुन्हा एक नवीन अशा नवीन दिशा घेऊन श्रीभाग्य प्रतिष्ठान नव्या जोमाने त्याच ध्येयाने त्याच उद्दिष्टाने आपल्या वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा स्पर्धा आणि असे सामाजिक उपक्रम देखील सातत्याने करत असताना पाहायला मिळते हा सामाजिक उपक्रमाचा अखंडतेचा दीप असाच आपल्या हातून तेवत राहो आणि जनसामान्याची लोकसेवा आपल्या हातून घडो असंच मी दोन हजार चोवीसच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देईन श्रीभागणे प्रतिष्ठान या कार्यकारणीला मी शुभेच्छा देईन पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज आहे गोलंदाज जितेंद्र आणि फलंदाज आला आहे तो चिराग सुनील आणि सुनीलने चेंडू फेक्या मारला आहे टटावलेला आहे डीप लाँगऑपला चेंडू आला शतरक्षक ताईण्यात प्रोडक्शन दिलं जातं एक धाव प्राप्त होईल एका धावीने धावसंख्या पुढे सरकेल धावसंख्या होते एकूण पाच धावा आणि तदनंतर आता आहे चिराग स्ट्राईकला स्ट्राईकला आहे चिराग गोलंदाज आहे जितेंद्र चेंडू फेकलाय जातोय काऊ कॉर्नरला जाताना पाहायला मिळतो चेंडू जाता सरळ शिमारे पार खणखणी येत चौकार चिरागच्या बॅटून बॅट मधून निघालेला हा चिराग भेदक चौकार आपल्याला पाहायला मिळतो चारच्या मध्ये धावसंख्या पुढे सारख्या धावसंख्या होते एकूण नऊ धावा तुम्हाला सर्वडा धावपालकावरती घेऊन जातो नऊ धावा धावपालकावरती लागलेल्या आहेत काहीसा आणि टिचून गोलंदाजीचा मारा करताना आपल्याला पाहिला मिळतोय ते श्रीशा इलेव्हन करंजळी या संघाचे हे गोलंदाज टिचून गोलंदाजी करताना पाहायला मिळतय श्री शा इलेव्हन म्हणजे आपला विशाल दादा खास विशेष मी त्याचा उल्लेख करेन चेंडू गुदगुळ्या करायचा क्षत्ररक्षेला भेदून जात सर, सर। खंडखणी येत चौकार मोठा प्रहार येतोय सिमारिश पार चौकार चौकराच्या मध्ये धावसंख्या पुढे सरके धावसंख्या होते एकूण तेरा धावसंख्या धावपालकावरती जोडली जाते आपण पाहतोय एक गडी बाद झालेला आहे भावेश माघारी परतला झेल देऊन साजेशी खेळी करता आली नाही आपल्या संघाला भावेश काहीच ना निराशक जनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळतोय पण धावांचा रणगाडा पुढे खेळता जात असेल तर मोठे फटके देखील तुम्हाला खेळावे लागणार आहे ते मित्रांनो धावसंख्या होते दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना अवघ्या तेरा धावा इथे उंचावला हवे मध्ये चेंडू आहे जाईल का वण बाणे गण चौकार जबरदस्त हंबी किसिसे कमणी सांगतोय चिराग स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळतोय मित्रांनो तुम्हाला जर प्रसिद्ध व्हायचं असेल ना तर स्वतःला सर्वप्रथम सिद्ध करा तो चिराग सिद्ध करते स्वतःला आणि इथे या मातारेडी क्रीडांगणामध्ये प्रसिद्ध होताना पाहायला मिळतोय चिराग न्यू स्टार क्रिकेट संघाचा हा फलंदाज शतरक्षणामध्ये परिवर्तन पाहायला आहे अनेक वेळा घडामोडी पाहायला मिळतात आपल्याला वारंवार सातत्याने बदल केला जातोय शतरक्षणामध्ये कारण शेवटी क्रिकेट आहे क्रिकेट बदल्यानंतर युद्ध आहे जिंकलं पाहिजे करो या शॉट रिओकायचा प्रयत्न केला हुकला जातोय मनसोबा उद्ध्वस्त केला जातोय गोलंदाज आहे जितेंद्र काहीसा सुंदर गोलंदाजीचा कारनामा पाहायला मिळतोय जितेंद्रने आजवर पाच चेंडू फेकले पाच चेंडू मध्ये चौदा धावा खर्च करताना पाहायला मिळतोय आपल्याला जितेंद्र काहीसा मागडं ठरताना पाहायला मिळतोय तितकंच निर्धाव चेंडूची देखील सांगता करताना पाहायला मिळतोय काहीसा एक धाववरती रोखताना पाहायला मिळतंय हा जितेंद्र फुलटा चेंडू होता फुलटाच पुढे घेण्याचा प्रयत्न केला जातोय गुदगुळे करत जातोय कवरच्या दिशेने चत्रक्षकता इनात आहे प्रोटेक्शन दिला जातोय संरक्षण केला जातोय आणि दोन धावा वाचवल्या जात दोन धाव्याच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकेल धावसंख्या होईल ते आपण पाहतोय वीस धावा टू झिरो वीस धावा धावपालकडे लागलेले आहेत षटकाची देखील समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव पालकावरती धावा जोडल्या जातात त्या टू झिरो लॉस ऑफ वन विकेट पुढील होणारा सामना आहे है। श्रीयांशी इलेव्हन दिवा विरुद्ध आर्वी इलेवन दिवा दोन्ही संघाचे संगणक नायक याने नाणे कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे प्लीज राजा राजा किसका बाजे बजायगा बेंडबाजा बेंडबाजा तो बजाना हे जितना होगा जितेंगे तो बेंडबाजा ही बजने वाला है और हरेंगे तो भी बेंड बाजा बजने वाला है यहां देख रहे है। राजा पंचांच्या डाव्यापासून गोलचे कारण ताणा इथे टटकावला चेंडू सरळ येतोय ऑफच्या दिशेने चेंडू पाहायला मिळतोय राहुलच्या चेंडू खाली येतोय आणि दोन धावा मात्र मिळतात दोन मध्ये धावसंख्या पुढे सरी धावसंख्या होते बावीस ट्वेंटी टू तिसरं षटक प्रगती बतावत असताना पहिला चेंडू फेकला गेला राजाकडून ऑफच्या दिशेने चेंडू पटकावला होता तो चिरागणे दोन धावा प्राप्त केल्या पुन्हा एकदा राजा फुलटा चेंडू होता हा शरीर आदळला आणि एक धाव पूर्ण केली चोरटी धाव पूर्ण केली एक धावेचा प्रयत्न केला जातो एका दा धावनी धावसंख्या पुढे सारख्या धावसंख्या होते ट्वेंटी थ्री लॉस ऑफ वन विकेट भावेश माघारी परतला सलामी पल्लेवा सलामी फलंदाज तदनंतर चिराग आला चिरागने काहीच धावपलक घालता ठेवला धावपलक घालता ठेवताना धावपालकावधी धावा जोडल्या आतापर्यंत आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावर दोन चेंडू फेकले गेले तेवीस धावा धावपालकावरती जोडल्या जात आहेत मोठा घेण्याचा प्रयत्न जाईल का जातोय जातोय वा, वा, ये है षटकार सुनीलच्या बॅटमधून निघालेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि झपाट्याने धावा देखील पुढे सरकल्या धावा होत आहेत एकूण एकोणतीस धावा आपल्याला पाहायला मिळतात धाव सुनीलच्या बॅटमधून निघालेला पाहिला व्हायला षटकार पाहिला मी आखो टप्प्याचा चेंडू होता मित्रांनो आपण पाहतोय रिप्ले मध्ये चेंडू जसा खेळपट्टीवरती पडला चेंडू द्यायचे प्लीज चेंडू द्या बाल बाल। चेंडू द्या ना आयोजक प्लीज लक्ष द्या इकडे चेंडू आणायला देखील स्वयंसेवक यांना विनंती आहे की लाईनमॅनचा काम करायचं आपण चेंडू तिकडे गेलेला आहे आपल्याला पाहायला मिळते जर खेळपट्टीवरती चेंडू पडला तसाच अकोटाबाईचा चेंडू होता साबडा केला अंगावर घेतला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला सुनीलने यांनी भिरकावला सरल काउ कॉर्नरच्या दिशेने भिरकावताना पाहायला मिळाला आपल्याला व्ही सेपमध्ये फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ड्राईव्ह करतात कवर ड्राईव्ह चौकार षटकाराची बातशबाजी करताना पाहायला मिळतात या षटकारांनी धावसंख्या पुढे तरी धावसंख्या झाली ट्वेंटी नाईन लॉस ऑफ वन विकेट आपल्याला पाहायला मिळतं तिसरं षटक प्रगतीपथावर ते तीन चेंडू फेकणं बाकी आहे राजा फुलटा चेंडू घेतला पुढे खेळून सरसवून खेळण्याचा प्रयत्न केला जातो ऑनच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला क्या बा आता डायरेक्ट हिट झाला असता पण थ्रो काही सप्पकडता आला नाही राजाला तर धावपाच जाण्याची शक्यता होती चिराग मात्र बॅक टू द्यालून व्हावं हो लागलं असतं चिरागला कारण धावा जमवण्यामध्ये मित्रांनो कारण म्हणतात ना लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये एका मताला आणि परीक्षेत एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावीला फार महत्व असतं ते एक धाव मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते जमवताना पाहायला मिळते चिराग आणि सुनीपुढे येऊन करण्याचा प्रयत्न क्या बात है फसलाय भुकलाय वेगवान चेंडू फेकला गेला राजाकडे टप्प्याचा मागे ठेवला जसा आपण पाहिला की आधीच फलंदाज हा क्रीस सोडून पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला हे समजलं आणि मात्र राजाने ते ओळखलं आणि त्याचा मनसूफा उद्ध्वस्त केला माझूनही मागे राजाने चेंडू फेकला आणि मात्र उंच टप्प्याचा चेंडू राहिला आणि सर विसावला तो एस टी रक्षक याच्या हातामध्ये पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा त्याच दिशेने अवपात होतोय सुनीलला माघारी परतावं लागेल विकेटचं पत्र होतंय दुसऱ्याकडे बात होते सुनीलच्या रुपाडे धावपालकर धावा लागलेल्या आहेत आपण पाहतोय एकतीस थर्टी वन बत्तीस धावांची आवश्यकता असेल तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावपालकरती धावा जोडल्या जात आहेत एकतीस आणि बत्तीस धावांचं आव्हान असेल तो समोरील प्रतिस्पर्धी संघ आहे श्रीशा इलेव्हन करंजळी या संघाला पाहायचं आहे लवकरात लवकर शतरक्षण सजवायचं आहे न्यू कोकण स्टार या संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर क्षेत्रक्षण सजवायचं आहे मित्राडो छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे फक्त वासन नव्हे तर मित्रांनो प्रत्येक क्षेत्रामध्ये शिवाजी घडला पाहिजे मग तो कोणतं क्षेत्र असू दे मग क्रिकेट मधला छत्रपती शिवाजी महाराज हे नाव म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी सर्वोत्तम कामगिरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये शिवाजी बनलं पाहिजे जो सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल त्याला नाव दिलं जातं शिवाजी कारण या सर्वोत्कृष्ट कामगिरी सर्वोत्तम कामगिरीचा परिणाम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बत्तीस धावांचं आव्हान आहे एकतीस धावा धावपालकावरती जोडले आहेत बत्तीस धावांचं आव्हान आहे श्रियांशी इलेवन दिवा आणि आर इलेवन दिवा या दोन्ही संघाला शेवटचा कॉल असेल श्रेयांशी इलेवन दिवा शरद दादा शरद दादा कुठे आहेत आपण पाहतोय सर्वोत्तम कामगिरी कोण करणार या स्पर्धेमध्ये कोण हिरो ठरणार कोण वंडर बायट होणार कोण मालिकावीर ठरणार कारण सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की या त्या ट्रॉफीकडला कोण पहिला स्पर्श करणार सगळ्यांना लक्षवेधक आहेत या ट्रॉफ्या सुभसुभक आणि सुरेख अशा ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत श्री भागणे प्रतिष्ठान चषक दोन हजार तेवीसचा करारनामा महायुद्ध आपल्याला पाहायला मिळतोय तो या भगवान पाटील क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं दातिवली गावातील हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं आहे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय चमचमत्या ट्रॉफ्या जशा उन्हाच्या सूर्याची किरणं जसे या ट्रॉफ्यांवरती पटत आहेत तसं मात्र या चमचमत्या -चम ट्रॉफीवरती सगळ्यांचं लक्ष वेधलं जात आहे ह्या ट्रॉफी आहेत भागणे प्रतिष्ठान चषक दोन हजार तेवीसच्या आहेत सरत्या वर्षाला सरता निरोप देताना ह्या मात्र एक आठवणी द्विगिणित करण्यासाठी हा चषक मात्र सगळ्यांच्या स्मरणात राहील अविस्मरणीय राहील असा दर्जेदार नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय ते श्री भागणे प्रतिष्ठान दो चषक दोन हजार तेवीसमध्ये सन्मानाने जगण्यासाठी एक उत्कृष्ट कला देखील शिकून घ्या मित्रांनो कारण कला हे माणसाचं खरं आभूषण आहे तुमच्याकडे कला असेल ना तर मित्र तुम्हाला मरण नाही म्हणून प्रत्येकडे कला असणं तुमच्याकडे क्रिकेटची कला आहे तर सर्वोत्तम क्रिकेटची कला तुमच्याकडे असणं फार गरजेची आहे हे क्रिकेट हे देखील व्यावसायिक क्रिकेट खेळ खेळलं जातं आता टेनिस क्रिकेटला फार मोठं सुगीचं दिवस आलेले आहेत चांगले दिवस आलेले आहेत क्रिकेटमध्ये तुम्हाला या छोट्या मोठ्या गल्ली ते दिल्लीपर्यंत हा टेनिस क्रिकेट खेळला जातो पण कल्ली गल्लीपर्यंत मर्यादित न राहता दिल्लीपर्यंत याची मजल मारता आली पाहिजे असंच वंडर बॉय आणि हिरो ठरायचा आहे आजच्या या स्पर्धेचं कला ह्याच माणसाला सन्मान मिळून दिल्या जातात दिल्या देतात स्ट्राईकला आहे तो रोहन नॉन स्ट्राईकला आहे तो राजा ज्याने गोलंदाजीचा नजरांना पेश केला शेवटच्या गोलंदाजीचा नजरांना पेश केला तो राजा आपल्याला पाहिला मिळतो आपल्या गोलंदाजीमध्ये जेवढ्या धावा गेल्या तेवढ्या तरी वसूल कराव्या लागणार आहेत राजाला या या सलामी वीर म्हणून येताना का मला म्हटलं जातं सलामीवीर का मला म्हटलं जातं हुकमी एक्का हे मात्र सिद्ध करावे लागणार आहे या फलंदाजाला स्ट्राईकला आहे रोहन गोलंदाज गो गोलंदाज नेम प्लीज बारावा न्यू कोकण स्टार बारावा खेळाडू पाठवा श्रेयांशी इलेवन दिवा आणि आरवी इलेव्हन दिवा यांच्या दरम्यान हा नाणेपिकीचा कौल होतोय मान्यवरांना विनंती करतो की त्यांच्या शुभ आपला हा ना नाणेपिकीचा कौल करायचा आहे संदीप गोलंदाज आहे संदीप साईकला आहे बत्तीस धावांचा आव्हाड आहे काय करेल बेद गोलंदाजी करावी करा लागेल टिच्चू गोलंदाजी करावी लागेल रोखावं लागेल थांबावं लागेल फलंदाजाला रिवर्स शॉट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली जातोय बॅटचा सहारा जातोय त्या चौकाराचा किनारा येतोय आणि चौकार पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार रोहनच्या बॅटमधून निघालेला पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय चौकाराने देखील खरपूस समाचार घेतला आणि संघाचं खातं देखील ओपन केलं बत्तीस धावांचा आव्हान आहे माफक आव्हान आहे अठरा चेंडूंचा सामना करताना प्रतिस्पर्धी संघाला आता पाठलाग करायचा आहे तो बत्तीस धावांचा करायचा आहे एक चेंडू झालेल्या चार धावा मात्र धावपालकावती जोडल्या गेलेल्या आहेत आता सतरा चेंडू मध्ये आपल्याला अठ्ठावीस धावांची गरज सतरा चेंडू मध्ये अठ्ठावीस धावांची गरज असणार आहे पहिला चेंडू राजा राजा अजून हे नॉन स्ट्राईकला आहे आपण पाहतोय रोहनने पहिला चेंडू खेळला पहिल्या चेंडूवरती रिवर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी देखील डरला चार धावा खात्यामध्ये जोडल्या गेल्या आता गोलंदाजीवरती संदीप आपला पुन्हा सज्ज होतोय तो संदीप संदीप आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न शरीर आत आळतो ऍपिल केली दात मागितली जाते पंचांकडे दात मागितली जाते पंच फेटाळतात अपील लेक बायचा इशारा येतोय पंचांचा राहुल मांजरेकर एक धाव मांजरे मात्र नक्की मिळेल एका धावे धावसंख्या पुढे सरकेल धावसंख्या होते एकूण धावसंख्या पाच फायू पाच धावा धावपालकावती जोडल्या जातात पाच धावा धावपालकावती जोडल्या जात आहेत आपण पाहतोय संदीप आता मात्र राजाला मोठा फटका येतोय जातोय जातोय वन वण खरपूस समाचार खरपूस समाचार घेतोय लाठी चार्ज चढवतोय लाठी चार्ज करतोय संदीप वरती तू शेर असेल तर मी देखील सवा शेर आहे सांगताना राजा मात्र धुवांतर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय चारच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली धावसंख्या होते नऊ पहिला षटक पावर प्लेचा अजूनही प्रगतीपथावरती आहे धावपालकावरती धावा जोडल्या जातात नऊ विजयासाठी आवश्यकता आहे त्या बत्तीस धावांची गरज आहे पहिलं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय सुंदर नाम आपल्याला पाहायला मिळतंय क्या बात आहे हवे मध्ये चेंडू शत्राक्षक पालतात एक नव दोन दोन शत्राक्षक चेंडू पुन्हा बॅक मध्ये येतोय पुन्हा बॅकमध्ये डान्स करताना पाहायला मिळतात शतरक्षकडे मात्र दोन धाव पूर्ण केल्या जातात दोन धावेच्या मदतीने तीन धाव पूर्ण केल्या जातात तीन धावेच्या जाता मदतीने धावसंख्या पुढे सरकेल धावसंख्या होते बारा दुहेरी अंकामध्ये पोहोचते धावसंख्या होते बारा अजूनही संदीपाचं पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळतं आपल्याला संदीप काही संगड ठरतोय आपल्या संघासाठी धुवाधार शत फलंदाजी करताना पाहायला मिळते चार चेंडू दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत संदीप फुलडोच चेंडू आहे सवड लगोला जाताना जेल जेल होत जाल मै मछली फोसी वापस लावटना पडे का रोहन क आणि रोहन माघारी परततोय आपल्या संघाला नाराज करताना पाहायला मिळतं रोहन बॅक टू द पॅव्हलन सूर्याची जी मशाल आहे शिखराप्रमाणे विशाल आहे तसाच आजचा सामना आपल्याला एक विशाल सामना पाहायला मिळतो एक विशाल स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळतं या भगव्या अस्मितेचा मान सारा जगतात जाणता राजा आमचा उत्तुंग अभिमान दाक्ष्मणने संकेत संकेतला संकेत, संकेत द्याऊनच आपल्याला विजय साकार करायचा आहे संकेत विजयाचा संकेत देण्यासाठी संकेत मैदानात दाखल होताना पाहायला मिळतं आपण पाहतोय संकेत मैदानात हजर होतो आहे आणि नॉन स्ट्राईकला अजूनही सलामी वीर आपल्याला पाहायला मिळतो आहे तो म्हणजे अष्टबलू खेळाडू राजा आपल्याला पाहायला मिळतोय जास्त चर्चा करायची नाही आहे कानामध्ये मंत्र देताना राजा आपल्याला सांगतं सांगताना पाहायला मिळतं आहे संकेत गोलंदाजी होती अजूनही शेवटचा छट चेंडू टाकेल संदीप सामना करेल संकेत का आता हवे मध्ये चेंडू उडवलाय हवाई यात्रा आणि पण आई नो न गल्च मिस्टेक चुकीला माफी नाही तुम्ही झेल कोणाचा सोडला झेल तुम्ही संकेत सोडला कारण जो विजयाचा संकेत घेऊनच आला होता त्या संकेतचा झेल तुम्ही सोडला हे महागा ठरू शकता षटकाची देखील समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपालकावती धावा जोडल्या जातात त्या एकूण चौदा धावा एक बाद चौदा धावा बारा चेंडू मध्ये अठरा धावांची गरज बारा चेंडू मध्ये अठरा धावांची गरज अजून ही दोन षटक टाकणं बाकी आहे फेकणं बाकी आहे पाहूया संकेतला जीवनदान मिळालंय मित्रांनो जीवनदान संधी संधी ज्यालाच मिळते जो भाग्यवान असतो आणि नशीबवान जो असतो जो संधीचा सोनं करतो आता कोण भाग्यवान आणि कोण नशीबवाण आपल्याला पाहायचं आहे कारण म्हणतात ना मी नमीज म्हणतो संधी ही अशी असते की चहामध्ये मध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते कि ती वेळ गेली की समजा संधी सुद्धा हातामधून गेलीच अशी समजा म्हणून संधीच सोन करायला शिका राजा करेल संधीच सोन कि संकेत करेल संधीचं सोन गोलंदाजी मार्ग वरती आला हे तो भावेश स्ट्राईकला हे तो राजा आपण पाहतोय बत्तीस धावांचं आव्हान आहे धावपालकावरती धावा अजूनही चौदा धावा लागवली बारा चेंडू अठरा धावांची गरज आहे भावेशला मात्र भेदक गोलंदाजी करावी लागणार आहे मित्रांनो तुमच्या घरामध्ये सोफा सेट आणि टीव्ही सेट जसा असतो ना तसा मात्र क्रिकेटमध्ये तुमचा माइंडसेट असणं गरजेचं आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये माइंडसेट फार गरजेचं आहे समजदारीचा खेळ मा म महत्त्वाचा आहे समजदारीचा खेळ फार महत्त्वाचा आहे अंडरस्टँडिंग फार महत्त्वाची आहे अंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळते या क्रिकेट खेळाडूंच्या दरम्यान पाहायला मिळते खूप सुंदर दर्जेदार नियोजन पाहायला मिळते आपल्याला ते श्री भागणे प्रतिष्ठान चषक दोन हजार तेवीसच्या दरम्यान पाहायला मिळते आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसचा आजचा दिवस हा सोन्याहून सोडेरी आणि हिऱ्याहून तेजस्वी दिवस आपल्याला पाहायला मिळतोय तो भागणे श्रीभगणे प्रतिष्ठान दोन हजार तेवीस चा हा करारनामा करा? चेंडूरक्षकातून चेंडू चेंडू जाते जाताना मिळत आहे दोन दोन शतरक्षक आपला पाहायला मिळत आणि एक धाव मात्र पूर्ण केली जाते दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत दोन धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सल धावसंख्या होते सोळा आणि हा देखील दर्जेदार सोळा दिमागदार सोळा आपण पाहतो श्री भागणे प्रतिष्ठान दोन हजार तेवीस चा रणसंग्राम आपण पाहतोय श्री वाघणे प्रतिष्ठान चषक दोन हजार तेवीस चा हा कारानामा महायुद्ध पाहतोय राजा जोणी मैदानात आहे सलामी फलंदाजीला आलेला हा राजा आणि बावीस गोलंदाजी मार्ग वरती चेंडू पेकीला मोठा फटका होतो जातोय है जलवा ये है का खिलाडी ये है बहुबाली धावेच्या ये 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 मदतीने धाव संख्या झपाट्याने सर केला आणि विजयाकडे वाटचाल करताना पाहायला मिळते धाव संख्या एकूण धाव फलकावरती जोडली जाते बावीस ट्वेंटी टू लॉस ऑफ वर्ड विकेट बावीस धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत आणि अजूनही विजयापासून काही पावले दूर आहे दहा धावांची गरज आहे राजा अजूनही मैदानात बॅटची कढाई घेतली काय बघायचं आहे आणि इथे विकेट आकाशाकडे बोट आणि येते राजाची विकेट दुसरं षटक प्रगतीवरती बावेशे यांचा स्टाईकलाईन नवीन बॅट्समन प्रभाकर प्रभाकर लवकर आहे प्लीज प्रभाकर साठी पुढील चेंडू भावेश यांचा खेळण्यासाठी क्रॉस केला चेंडू वेकला कटर शॉट मारला गेला वन बम सी बाहेर चार धावा आणि आल्याला पहिला षटकार पहिला चौकार सुंदरसा बॅटिंगचा नजर आपल्या बॅट मधून पेश करताना प्रभाकर प्रभाकर मला वाटतं या मैदानात खेळलेला आहे कारण याला माहिती आहे ह्या मैदानाची मैदानाचा अंदाज आहे बघा आल्याला रिवर्स फटका खेळला चेंडू पाठवून दिला थर्डमॅनला आणि चार धावा मात्र नक्की मिळवल्या चारने धावसंख्या मात्र उंचावळी पाहून जाऊन पोहचतीय सव्वीस धावा जिंकण्यासाठी बत्तीस धावांची गरज पुन्हा एकदा बावेश आणि सुंदरसा चेंडू चाल शिमारेशापर्यंत चेंडू मात्र सीमा रेषेपार लेग बायचा इशारा आहे का बॅट कट ओके धन्यवाद बॅट कट चार धावा चार आणि धाव संख्या मात्र पुन्हा एकदा पुढे सरकली जाऊन आहे तीस धावा जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त दोन धावांची गरज याच्यानंतरचा होणारा सामना आपले अकरा प्लेअर लाईन अप करून घ्यायचे आहेत प्लीज शेतरंगासाठी श्रियांशी इलेव्हन दिवा आरवी इलेवन दिवा श्रियांशी इलेव्हन विनंती राहील की आपल्या अकरा प्ले प्लेला लाईन अप करून घ्या प्लीज पुढील चेंडू पुन्हा एकदा टोळवला चाललाय लॉंग ऑनला क्षेत्रक्ष खूप एंड विकेटला क्षेत्रक्ष खूप लांबून चेंडू वरती तोपर्यंत दोन धावा मात्र नक्की आणि ओरथरोचा पटका पुन्हा एकदा चाललाय चार धावेसाठी अवंतर धावसंख्ये चारने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाऊन पोहोचतीय विन झालाय संघ विन संघाचे हार्दिक अभिनंदन चला याच्यानंतरचा होणारा सामना श्रियांशी इलेव्हन दिवा वर्सेस आर्वी इलेव्हन दिवा, दिवा। श्रियांशी इलेव्हन चला आत्मही चला अकरा प्लेयर प्लीज श्रियांशी इलेव्हन आपले अकरा प्लेयर मैदानात दाखल करा तसेच आर्मी इलेव्हनला सुद्धा विनंती असेल आपले सलामीच्या बदलबात तयार ठेवायचे आहेत प्लीज श्रीयांशी इलेवन मी आपल्याला वारंवार विनंती करतो कृपया आपले अंतिम अकरा प्लेयर मैदानात दाखल करा आपल्याकडे वेळ खूप कमी आहे एका दिवसात आपल्याला सामन्याचे रिझल्ट पाहिजे आहेत शी इलेवन कृपया चला अकरा आपल्या प्लीज गावचे सन्माननीय व्यक्तिमत्व रुपेजी दणदणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भागणेवाडीचे ते जाऊ आहेत ना भागणेवाडीचे ते जावं आहेत तर त्यांच्या सुद्धा या ठिकाणी आगमन झालं तर कृपया त्यानेसुद्धा स्थानापणानं व्हायचं आहे रुपेजी दणदणे साहेब प्लीज यानंतरचा होणारा सामना गाव टू गावमध्ये जातो आपण पुन्हा एकदा याच्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या राऊंडमधले सामने दोन षटकांचे होतील मी आयोगांच्या वतीने आपल्याला विनंती करतो की सर्व जे सा पहिला सामना जिंकून पुढे आलेत त्यांना विनंती असेल की याच्यानंतरचे होणारे सामने फक्त आणि फक्त दोन षटकांचे असतील कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी स्त्रियांशी इलेवन चला आपला आपण व्यावसायिक क्रिकेट खेळत नाहीत गावासाठी खेळतो तर कृपया करून लवकर क्षेत्रक्षण लावा आपलं చెండూ అవైకా ఓకే